नमस्कार, मुंबई कुळाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. घाटकोपरच्या घाटकोपर पश्चिम भटवाडीमध्ये संपूर्ण मराठी पट्टा आहे. पुण्यामधले जुन्नर, मंचर, आंबेगाव, घोडेगाव इथली लोकं जी आहेत तिथे वस्तीला असतात. म्हणजे या ठिकाणी मराठी माणसाचा मोठा मराठी बाहुल हा विभाग आहे. आता या सगळ्या मराठी माणसांना नेमकं काय वाटतं? सरकार कुणाचं येणार, सरकारचं काम कसं सुरू आहे, एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू आहे, उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं, या सगळ्या प्रश्नांबरोबर आज एक वेगळा प्रश्न मी घेऊन आलो आहे. अजितदादा पवार गुलाबी जॅकेट घालून दौरे करतायत. गुलाबी बॅन, गुलाबी कार, गुलाबी जॅकेट अशा प्रकारचं परिधान पाहिलं का अजितदादा? हां, बघितलं. कसं वाटतं गुलाबी जॅकेट? व्यवस्थित वाटतं. आता काय अजितदादाने हे गुलाबी जॅकेट का घातलं असेल ते नाही सांगू शकत. नाही, राजकारणात पडायचं नाही आपल्याला. राजकारणात नाही पडायचं. पण आता हे जे सरकार आहे आपलं एकनाथ शिंदेचं कसं काम करतं? काही व्यवस्थित चाललंय. उद्धव ठाकरेंचं कसं होतं? ते पण व्यवस्थित होतं. कोरोनामध्ये चांगले साथ दिले. आता मला सांगा, अजितदादांचा स्वभाव एकदम कडक आहे. हां, एकदम कडक, सडेतोड उत्तरं, अधिकाऱ्यांना बोलणं. मग अजितदादांचं हे गुलाबी जॅकेट त्यांना लोकांना आवडेल का? आवडेल ना, काय झालं? त्यांचं काम चांगलं आहे ना. काम चांगलं आहे. त्यांनी घालायला म्हणजे गुलाबीच रंग घ्यायला पाहिजे होतं की दुसरं घालायला पाहिजे? आता ते त्यांच्या आवडीचा विषय. नमस्कार, काय नाव तुमचं? पांडुरंग सदाशिव भांडे. पांडुरंग सदाशिव भांडे. गाव कुठलं आहे? कोल्हापूर. कोल्हापूर. मला सांगा अजितदादांचे, आता तुम्ही बघितला अजितदांचे व्हिडिओ? हो, बघितलं. बघितलं. कसं वाटतं अजित? बरं वाटते, चांगले वाटते. गुलाबी जॅकेट मध्ये हो चांगले. एका एका संगती एक सगळे काम होत आहे. महाराष्ट्राचं काम झालं पाहिजे. आम्हाला गुलाबी जॅकेटचं काय प्रश्नचा प्रश्न नाही. तर महाराष्ट्र सगळ्यात गुलाबीमध्येच आहे का? हिंदू राष्ट्र आहे, हिंदू देश आहे. मग ते गुलाबी जॅकेट काढले त्यात एवढं काय प्रश्नच नाही साहेब एवढं. हो, हे निवडणुकांसाठी वापर घातलं असं वाटतं? आता राजकारण आहे, आता दादा आहेत. दादाचे बरेच आम्ही चेंजिंग बघितलेले आहे. दादाचं एवढं काय नाही. दादा मराठी माणूस आहे, दादा चांगले काम करतात. राष्ट्रवादीमध्ये बी दादा चांगलेच काम करत होते आणि आता सरकार आहे, सरकारमध्ये बसून चांगलेच कामं करतात आहेत. दादांनी असंही म्हटलं आहे की आता मी खूप निवडणुका लढवल्या, आता जरा थांबलं पाहिजे. हो, बरोबर आहे. एक म्हणणं बरोबर आहे, कारण की दुसऱ्यांना बी चान्स दिला पाहिजे. नवीन पिढी आहे, नवीन देशासाठी कामं करणारे, मराठीचे कामं करणारे अनेक बरेच जण आहेत. पण दादाचं मन काय असं झालं असेल की बाबा आता पुढच्या पिढीला चान्स देण्यासाठी ते जरा थांबलं पाहिजे असं म्हणलं असतील दादा. आता मला सांगा, लोकसभेत महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, विधानसभेत काय होईल? महायुती येणार की महाविकास? साहेब काय खरं खरं ते हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये सेनेला भरपूर मानणारे लोक आहेत. आम्ही बी सेनेसाठी मानणारे आहे. मी बी शिवसैनिक आहे. बरेचसे आम्ही बघितले. कुठले शिवसैनिक? एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे? नाही, मी साहेब बघा, मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे. ती बाळासाहेब ठाकरे शिवसेना आम्ही सांगू शकत नाही की एकनाथ शिंदेची आहे किंवा आदिलशहा साहेबांची आहे. हे असं सांगू शकतो कारण की आम्ही लहानापासून आम्ही वरळीमध्ये राहिला होतो. आम्ही पक्ष आम्ही बाळासाहेबांचं आम्ही जे कामं बघितली ते बाळासाहेब बसलेले बाळासाहेब शिवसेनेला त्या संगती राहून कधी त्यांनी काँग्रेसला साथ दिली नव्हती. आणि आत्ता जर का ते जिवंत असते तरी ते काँग्रेस संगती ते गेले नसते. आणि आम्हाला 100% गॅरंटी, आम्ही शिवसैनिक आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरे संगती आम्ही काम करणारे मानतो. चला, खूप खूप धन्यवाद. तर इथे फळांचा स्टॉल आहे, सफरचंद आहे, पेरू आहे. हे पेर आहेत ना ताई? हे पेर आहे, मोसंबी आहे. आणि साहेब नमस्कार. नमस्कार. मनोहर ताचे. मनोहरजी, गाव कुठला सर? कुसूर. वैभववाडी. कोकणातले. आता दही अंडी जोरात येईल ना? हो, ते सामान घ्यायला आलोय. सामान घ्यायला. हे बघा, दही अंडीचे सामान आहे इथे. आणि कसा होईल होय गोविंदा उद्या? कसा होईल? चांगलाच होणार. चांगलाच. निवडणुका पण आहेत, सगळे नेते गोविंदाला डोनेशन देत आहेत. हो हो. एक प्रश्न विचारतो, अजितदादा माहिती आहेत? हो. ते गुलाबी जॅकेट घालायला लागलेत, आता कसं वाटतं? सोपतं का? एवढी राजकारण आहे. अजितदादा गुलाबी जॅकेट सोपतं? साहेब नमस्कार. नमस्कार. प्रणित जाधव. जाधव साहेब, गाव कुठलं आहे? दापोली. म्हणजे कोकणा कोकणी माणूस इथे आहे का? म्हणजे आंबेगाव, घोडेगाव इकडचे पण लोक? ॲक्च्युली इथे सगळेच आहेत, जुन्नर वगैरे. म्हणजे पुणे तालुका, दापोली, खेड, कोकणातले सगळे टोटल. हां हां, मिक्स मिक्स. यावेळेचा गोविंदा कसा होईल मग? एकदम जोरात. एकदम जोरात. हे सगळे पॉलिटिकल नेते गोविंदांच्या मागे असतात. हां, सगळ्यांनी बोली बिली लावलेले आहेत. 25 लाखाचे अंडे आहेत. 25 जो आता कालच न्यूजला वाचलं, प्रताप सरनाईक साहेबांची काहीतरी जो रेकॉर्ड तोडेल त्याला 25 लाखापेक्षा जास्त इनाम आहेत. प्रो गोविंदा म्हणून पण सुरू केलं. प्रो गोविंदा वगैरे सुरू आहेत.
आता अजित दादा माहिती असतील. हो माहिती आहे, मराठी माणूस म्हणजे पक्का राजकारणी. हो गुलाबी जॅकेट शोभत दादा? गुलाबी जॅकेट शोभत नाही, पण ते गुलाबी जॅकेट सध्या या निवडणुकीचं ट्रेंड होऊन जाऊ शकतं, काय सांगू शकत नाही. तेलंगणाचे जे मुख्यमंत्री होते त्यांनी पण गुलाबी रंग घेतला होता, तो काय चालला? नाही चालला, पण आता महाराष्ट्रात जेवढं वेगळं आहे, लाडकी बहीण योजना आली आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी पण होऊ शकतं. पण लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा होईल एवढं काय सांगू शकत नाही. ताई काय वाटतं, एकनाथ शिंदेला फायदा होईल लाडकी बहीणचा? लाडक्या बहिणीचा फायदा आहे कसं माहितीये का, योजना जसं माणसांना ज्या पब्लिकला ज्या सुविधा भेटणार तसा सरकारला सुविधाचा फायदा भेटणार त्यांचा सुविधा. आमचं एकच म्हणणं आहे की आता आम्ही सुद्धा मी फेरीवाला धंदा करतो, आज आम्ही फेरीवाली बसलो धंद्याला, आज आम्हाला आता कोणत्या प्रकारचा त्रास नाही, मराठी माणूस धंदा करतो. आज मराठी माणूस जेव्हा बाळासाहेब ठाकरे जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा म्हटले होते उद्धव साहेब ठाकरे किंवा आपलं बाळासाहेब ठाकरे होते, बाळासाहेब ठाकरे म्हटले होते त्या टायमाला की मराठी माणसांनी कायदे करा धंदे करा. आज मराठी अक्क मार्ग आहे आमचं, मराठी माणसाचं धंदे करत बसले पोट भरते, ते कोणाची भांडणं नाही काय नाही तंडणं नाही, एकदम सुखसुखाईत आहे. सगळे फिरिवले मराठी, सगळे मराठी आमच्या अख्ख्या घाटकोपर मध्ये इकडच्या भटवाडीमध्ये अख्ख्या मराठी माणसाचा पूर्ण व्यवसाय बसलेला आहे, एकही माणूस असा हे नाही आहे. काय नाव तुमचं? दिनेश दिलीप काळे. काळे साहेब गाव कुठलं? मी घोडेगावचे. आता घोडेगाव पुणे. आता मी तो एक प्रश्न घेऊन येतोय, अजित दादांना गुलाबी जॅकेट शोभत का? दादा आता कसं आहे माहिती का, आता हे राजकारण म्हटल्यावरती दादा गुलाबी जॅकेट त्यांना खूप प्रकारचे कलरचे जॅकेट घालतात, पण त्याच्यामध्ये काही संबंध नाही दादा. माणूस माणूस आहे, ज्या माणसाला जिथे जायचं तिकडे जातोय, जिकडे जायचं लोक पळतात आहे लोक येतात पण नाही दादा. वेळ आली ना की लोक सगळे सरकतात आहे दादा, वेळ आली ना लोकांचा पैसा जो आहे ब्लॅक मनी तो वाचवण्यासाठी दादा इकडे कव्हर करतात ते लोक सगळीकडे. हा एक फायदा आहे लोकांचा, पण दादा आपल्याला सांगतो आपल्या एरियातले जे लोकांचे जे सहकार्य केलेले आहे, जे आमचे नगरसेवक दीपाबाबा अंडे त्यानंतर बघला आमच्या आमदार राम कदम ह्यांनी आम्हाला सहकार्य सपोर्ट केलेलं आहे, आम्ही त्यांच्या पाठी खामपणे उभे राहिलेले आहे. यावेळेला कोण जिंकेल, महाविकास आघाडी की महायुती? दादा बघा आता हे मी एकटा बोलून फायदा नाही, हा जनतेचा प्रश्न आहे, माझ्या एकट्याचं वोट. मला काय वाटतं दादा काही सांगता येणार नाही, कारण की कसं दादा मग दादा बघा शिंदे गडाकडून आमचं आम्ही स्वतः सांगतो दादा शिंदे गडाकडून आमची आघाडी येणार, महायुती येणार. खूप खूप धन्यवाद. बटवाडीच्या या मार्केटमध्ये थेट लोकांची ताई नमस्कार मावशी, बघा एवढी मोठी केळीची पानं आहेत, उद्या काय गोविंद आहे म्हणून. हा काय नाव तुमचं? दिलीप काय. गाव कुठलं आहे? घोडेगाव कोलदार. कसं आज कसा धंदा झाला की नाही? झाला धंदा झाला. ही पानं कशासाठी वापरतात? उपासासाठी. अजित दादा माहिती आहेत का? अजित पवार माहिती आहेत? हा ते गुलाबी जॅकेट घालतात चांगले शोभत का त्यांना? हा शोभतो. गुलाबी जॅकेट अजित दादाला शोभत का हे प्रश्न घेऊन मी आता या मार्केटमध्ये फिरतोय. साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? पाटील. पाटील साहेब गाव कुठलं आहे तुमचं? इथलंच आहे, ठाणे जिल्हा. तुमचं गाव? राजापूर. मी एक साधा प्रश्न घेऊन आलो आहे. हा मी यूट्यूबवर बघतात तोच प्रश्न घेऊन येतो मी. अजित दादांना गुलाबी जॅकेट शोभत का? काय नाव काढूच नका त्यांचं. महायुती जी आहे ना ती महाबेगू बनवायचं काम आहे त्यांचे. लाडकी बहीण योजना पण आणली, सर्व खड्यात घेते लाडकी बहीण. बहिणीची रक्षा करू शकत नाही ते काय लाडकी बहिणीला पैसे देऊन करणार? 1500 रुपये लाडकी बहिणीचं ते भलं करणार आहे? बहिणींची रक्षा करायला मागत नाही. हा आणि हा एकनाथ शिंदे म्हणतो काय म्हणतो हे सगळं अपवा हे आहे, ह्या लोकांचं सगळं काम आहे विरोधी पक्षाच्या लोकांचे. अरे पण ते तू आता लपडं कितीला त्याच्याकडे झालं होतं? 13 आणि तो 15 तो गेला होता ना तिथे, ती पण 2 दिवस नाही लपडं काय लपून ठेवलं होतं? तू मुख्यमंत्री आहेस ना, डोळे राखून होतास काय तू? तुला सर्व माहिती पडलं होतं. महायुतीचे नेते असं म्हणतात की मेट्रो असेल, अटल सेतू असेल, लाडकी बहीण योजना असेल, 6000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात, ते आता 12 म्हणजे राज्याचे 6. किती दिवस राहिले एकनाथ शिंदेचे? किती दिवस सांगा? 2-2.5 महिने राहिले. काय तो हे करणार आहे लोकांचं भलं करणार आहे? आतापर्यंत काय केलंय 2 वर्षामध्ये काय केलंय? महायुती येणारच असं भाजपचे नेते म्हणतात. येणार आहे ना, तुम्ही बघा ना कसे 12 वाजतात. नमस्कार, काय नाव तुमचं? पांडुरंग मेदगे. पांडुरंगजी गाव कुठलं? आवदर. आवदर 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 कुठे आलं हे? राजगुरुनगर तालुका. राजगुरुनगर मनसर पुणे पुणे. आता मला सांगा की हे आता हे बोलत होते एकनाथ शिंदे काय परत येत नाही, तुम्हाला काय वाटत? सगळं जनतेवर आहे ना, आता तुम्ही आपणच जनता आहोत. हा हा बरोबर आहे, जनता जनता आहोत, आपणच मतदान करतो. हा बरोबर आहे. काय वाटतं म्हणजे
या सरकारचं काम कसं? ठीक आहे, व्यवस्थित आहे. बरं, आता राजगुरुनगर आहे, मनसर आहे, आंबेगाव आहे, इथे अजितदादांची एक क्रेज आहे ना, है ना? अजितदादाची क्रेज आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, अजितदादाची क्रेज आहे. आता मग अजितदादांना गुलाबी जॅकेट शोभताना काय नाही ना, मग शोभताना गुलाबी जावे, फेवरेट आहे त्यांना कलर गुलाबी. गुलाबीच घालायला पाहिजे होतं की भगवा घालायला पाहिजे? नाही, गुलाबी ठीक आहे. आता मला सांगा, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री म्हणून काम? ठीक आहे, व्यवस्थित आहे. ठीक आहे, ठीक आहे. अजितदादांचं? ठीक आहे, अजितदादाचं बी चांगलं आहे काम, नाही म्हणता येत नाही, चांगलं आहे काम. खूप खूप धन्यवाद साहेब. नमस्कार, बटाट्याचा व्यवसाय आहे, कांदे बटाट्याचा. नमस्कार, काय नाव तुमचं? सर्जेराव शिंदे. सर्जेराव शिंदे, इथे सगळे फेरीवाले बरेचसे मराठी आहेत, काय कारण आहे याचं? लोक तर म्हणतात परप्रांतीय येतात, फेरीचा धंदा करतात. इथे सगळे मराठीच लोक आहेत. गाव कुठलं? आम्ही गोडेगाव. गोडेगावचे. आता मला सांगा, आता हे म्हणत होते की अजितदादाला गुलाबी जॅकेट शोभत आहे, तुम्हाला काय वाटतं? शोभत आहे ना, चांगलं दिसतंय, चांगलं सुंदर दिसतंय. हो, हे कसं का घातलं असेल त्यांनी? यापूर्वी गुलाबी जॅकेट घातलं नव्हतं, यावेळेला का घातलं? का ते नाही सांगता येत. आता मी दुसरा प्रश्न विचारतो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? एकदम उत्तम, चांगला. उद्धव ठाकरेंचं कसं? हा, उद्धव ठाकरेंचं कसं? काय बेकार होतं, काम नव्हतं, घरामध्येच मुख्यमंत्री पद होते त्यांचं. आणि महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये खूप जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या, महायुतीला कमी मिळाल्या. पसरवलं, संविधान बदललं, आमकं केलं तमकं केलं, खोटा नेरेटिव्ह आले. हां, आणि कांद्याच्या बाजारामुळं शेतकरी थोडे नाराज होते, त्याच्यामुळं मतदान विरुद्ध दिशेला झालं थोडं. यावेळेला विधानसभेत काय? युती, महायुती जाणार. हो, 100%. शरद पवार तर म्हणतात आम्ही 200 वर जागे. काय नाही, शरद पवार नाही, महायुती, महायुती 100% येणार. उद्धव ठाकरे म्हणतात आमचं सरकार येणार. नाही, बिलकुल नाही येणार, महायुतीचं सरकार. महायुती काय येईल मला सांग, काय कामं चांगली आहेत त्यांची? कामं मला सांग. योजना चालू केली त्यांनी, अनेक अशी चांगली चांगली कामं केली, शेतकऱ्यांना फॅसिलिटी दिल्यात. हो, महायुती येणार असं त्यांचा दावा आहे, तुमचंही म्हणणं आहे का? महायुती? हां, महायुती येणार. महाविकास आघाडीवाले तर म्हणतात आम्ही येणार. नाही नाही, ते काही बोलू द्या, पण महायुती येणार. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा होईल असं अनेकांचं म्हणणं आहे. साहेब नमस्कार, काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? करम काळे. काळे साहेब, गाव कुठलं आहे तुमचं? आम्ही पुण्या साईडचे. तुम्ही तुमचं नाव काय? वंदना हिंगे. अच्छा, आता हे महागाई वाढली आहे का? अजितदादा, आता अजितदादांनी गुलाबी जॅकेट घातलंय माहिती आहे ना, शोभत त्यांना? कुठला कलर, कुठला रंग घ्यायला पाहिजे? गुलाबी सोबत नाही तर कुठला रंग घालायला पाहिजे? आता मला सांगा, तुम्ही सगळे टीव्ही बघत असाल, हा, लोकसभेला जे झालं ते विधानसभेला होईल, महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या, यावेळेला काय होईल? सांगता नाही ना, एवढं नाही हो, बातम्या बघत आम्ही. थोडाफार फरक पडेल. ते तर आता हे का, हे तर म्हटले महायुती येणार म्हणून, म्हणजे भाजप येणार नाही सांगू शकत. कधी चक्र फिरण द्या, सांगता येत नाही. पक्ष वाढल्याने, वाढल्यामुळे ना सांगू नाही शकत. पक्ष वाढल्यामुळे, पक्ष वाढले ना, त्यामुळे आपण सांगू नाही शकत कुणाला बहुमत भेटेल किंवा कोणाला नाही. कारण का, मराठी मते विभागले जातील माणसांमध्ये. मराठी माणसं मतं विभागले, मतं विभाग. हां, कोण सेनेला, कोण शिंदेना, कोण मनसेना, अशी विभागले येते. त्याचा त्यामुळे सांगता येत नाही काय होईल काय नाही. राज ठाकरे आता 200 वर जागा लढवणार आहेत, राज ठाकरेने यश मिळेल? त्याच्या निवडणुकीला माहिती पडेल ना, असं बोलून काय होतो, फायदा नसतो. साहेब नमस्कार, नमस्कार, काय आहो, या 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 हो, चला आता मला तिकडे जाता येणार ना, आवाज येईल का तुमचा? आजी नमस्कार, नमस्कार, काय नाव तुमचं? विमल शिंदे. विमल शिंदे, आता आवाज येतोय का? हा विमलजी, कसा महागाई जाणवते का तुम्ही? एक दिवस पाऊस पडतो, एक दिवस कोथिंबीर काल 80 गड्डी, आज 40 रुपये गड्डी. 80 रुपयाची कोथिंबीर गड्डी काल होती, आज 40 रुपये, म्हणजे एक दिवस कमी भाव, एक दिवस जास्त भाव. 80 ची काल कोथिंबीर होती जुडी,
आता ती 40 आहे. म्हणजे 40 रुपयाचा फरक असं का होतो? काय होत आता पाऊस वेळ पावसामुळे होतो का दलालामुळे होतो आपल्याला काय माहिती नाही. आजी गाव कुठलं आहे? सातारा. अजित दादा माहिती आहेत का? माहिती आहेत का? गुलाबी जॅकेट घालतात अजित दादा. शोभत त्यांना? गुलाबी जॅकेट मध्ये अजित दादा कसे दिसतात? आणि त्यांना मी विचारलं साहेब नमस्कार. नमस्कार, काय नाव तुमचं? अच्छेलाल. नाव काय? अच्छेलाल विश्वकर्मा. विश्वकर्मा जी, आप मुंबई में कितने साल? मुंबई में 17-18 साल तो हो गया. 17-18 साल है? हाँ जी. फर्नीचर का काम करता. फर्नीचर का काम करता. लकड़ी. कैसा धंधा पानी? कैसे धंधा पानी इस टाइम तो नहीं चल रहा सर. कम हो गया? इस समय तो 2 महीने से बैठा हूँ घर से आके. ये अजित पवार को जानते हो? नहीं सर. अजित पवार को नहीं जानते? नहीं, नाम तो सुना है, बाकी हमने देखा नहीं है. ठीक है साहब, तुमसे नाव का है? एकदम मालकरी राव द्या. कशाला ते? कशाला बुवा, हे लोकांचे काय चालले ते विचारतोय. बरं, तुम्ही काय काय खरेदी करता? मेंढी करतोय. काय बरं, हे आता ह्या म्हटलं की भाव जे आहेत ना कमी जास्त होत आहेत. हां, मला पैसे भेटले तर कुणी लाईन लागेल इथं. मग आता महागाई जाणवतो घेऊ? मग जाणवते, काय करणार? मोदीने काय केलं? काय केलं नाही मोदीने? महागाई वाढवून ठेवली, बाकी नाही काय. आता मोदी सरकार तर म्हणजे मोदीचे नेते म्हणतात की नाही आम्ही सगळं व्यवस्थित केलं, रोजगार दिला, महागाई कमी. नाही, 2 रुपयाने गॅस कमी करायचा आणि लगेच 10 रुपयाने वाढवायचा. दुसरं काही विलक्षण? हा विलक्षण के आलं का? झालं का 10 रुपयाने गॅस वाढून ठेवायचा? मोदीने काय केले? काही केलं नाही. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, अजित दादा आहेत, देवेंद्र फडणवीस. शकत नाही अजित पवार काय करू शकत नाही. काही नाही, बघता की नाही तुम्ही? हे बघा, कोणी कोणती कोणाची सत्ता आली, कोणी फक्त तोंडापुरते लाल करतात, बाकी काय नाही. मग तर मागापुरतं आले ना तेवढ्या पाया पडतील का? दुसरं 5 वर्ष डोकून पाहते नाही. कुठलंही सरकार आलं तरी हा कुणी पण एवढा राग काय होतो? आहे तसं, आम्ही रात्रंदिवस मरतो याच्यासाठी, पोटासाठी. आम्ही काय करतो? राजकारणी आपल्याकडे मतं मागतात आणि निवडणुका झाल्यावर लोकांकडे पाठ फिरी द्या. डायरेक्ट पाठ फिरी द्या. एकदा तुम्ही निवडून गेले ना, मग गेले तिकडे एरिया याच्यामध्ये काय नाही. सामान्य लोकांच्या काय भावना आहेत? तीव्र भावना आहेत, महागाई असेल किंवा आणखी काही प्रश्न असतील. तर या ताईंनी भेंडी खरेदी केली. ताई नमस्कार. नमस्कार. कितीला पडली भेंडी? भेंडी 25-25 म्हणजे 50 किलो. महागाई जाणवते? भरपूर. किती महागाई आहे? भरपूर आहे. 500 रुपयाचा बाजार भाजीत दिसत नाही, पिशवीत दिसत नाही. 500 रुपयाचा बाजार पिशवीत दिसत नाही. खूप महागाई आहे पाहिजे तेवढी. हे जे सरकारमध्ये बसलेले मंत्री आहेत ते तर असं म्हणतात की आम्ही लोकांसाठी काय कामं केले त्यांनी. टमाटे 80 रुपये किलो केले, भेंडी 50 रुपये किलो केली, काय कमी केली? लाडकी बहीण, लाडकी बहीण बहिणी कामाला नाही गेलात महागाई वाढवली म्हणून. लाडक्या बहिणी पण घरात बसू शकत, लहान लहान लेकरं घेऊन बाहेर जायला लाडक्या बहिणीला पण. मग लाडक्या बहिणीचा फायदा काय आज? काय केलं आहे सरकारने? काय कमी नाही केलं आहे. सगळी महागाईच महागाई आहे. आणि लेडीजसाठी सुविधा पण कसल्या गोष्टीच्या नाहीत. 1,500 रुपयाचे आयोजन, लेडीजला काहीतरी प्रोटेक्शन द्या ना तुम्ही. लेकर बाळांना, लेडीजला काहीतरी. महागाई कमी करा. लेडीजलाच घर सांभाळायला लागतं ना, जेंट्स नाही सांभाळू शकत. जेंट्स कमवून आणून देणार पण ते लेडीजला परवडत नाही तेवढं, तर बाहेर जायला लागतं कामाला. बरोबर की नाही? ताई ताई अजित दादा पवार माहिती? सगळे माहिती आहेत मला. त्यांनी गुलाबी जॅकेट घालायला सुरुवात केली, त्यांना शोभत? आता कोणाला शोभत नाही तसं बोलायला गेलं तर सगळे आपापले खिसे भरायला लागलेले आहेत. सगळे आपापलं बघत आहेत. कोणी असो, न्यूजवाले असो, कोणी असो, कोणी असो, कोणी काही करत नाही. महागाईपेक्षा स्वस्तही करा ना जरा, 20-30 रुपये स्वस्त करा ना. आज 50-80 रुपये किलो टोमॅटो कांदे झालेले आहेत. खायचं काय? काहीच नाही खाऊ शकत माणूस. लेकरांना काय करून घालायचं? दिवसभर कामाला जाऊन तोच पैसा सगळा बाजारात घालवायचा, तर खिशात काय राहणार आहे आमच्या? काही नाही राहत. तर जनते करायचं सरकारने, कमी करायचं काहीतरी थोडंफार. आज 5 रुपयाचा खाऊमध्ये पण GST लावलेला आहे. फायदा काय आमचा? काही फायदा नाही. 5 रुपयाचा खायचा पण GST लावलेला आहे त्यांनी. तर लेकरांना पण बिस्किटचा पुडा देखील आम्ही घेऊन देऊ शकत नाही हल्ली, एवढी महागाई वाढवली. चला पाहिजे ना. कोण जिंकेल? एकनाथ शिंदे जिंकतील की उद्धव? एकनाथ शिंदेने 1,500 रुपयाचं बोललेलं तर बहुतेक बायकांना पैसे आलेलेच नाहीत अजूनपर्यंत. ज्यांना ते गेल्या महिन्याचे आलेत, ह्या महिन्याचे कुठं आलेत लोकांना पैसे? बरं पैसे आले त्याच महिन्यात तरी झालेत पोरींवरती.
झाले की नाही, काय सुरक्षा आहे त्यांनी दिलेली? 1,500 रुपये घेऊन काय पोट भरणारे त्यांचं? काय लेकर बाळा चाललेत आपले वैतावर? काय फायद्याचं नाही ते? लेडीज प्रोटेक्शन द्या शाळामध्ये, कॅमेरे वाढवा शाळेमध्ये, जेंट्सला ठेवूच नका वास्तू बाथरूममध्ये म्हणा कुठेही म्हणा, लेडीजच ठेवा ना, बरोबर? सर्वसामान्यांच्या या प्रतिक्रिया आहेत. खरं तर सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी हे ऐकलं पाहिजे, आमदारांनी ऐकलं पाहिजे आणि खासदारांनी ऐकलं पाहिजे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? माझा धरम. धरम. धरम नाव. हां. गाव कुठलं आहे? गाव म्हणजे माझं आता काय साहेब, महाराष्ट्र आहे, इकडे मुंबई आहे. महाराष्ट्र आहे. अजित पवार माहिती आहे तुम्हाला? हां माहिती आहे ना. ते गुलाबी जॅकेट घालतात. कसं माहिती आहे त्यांना? शोभतं का गुलाबी जॅकेट? हां. गुलाबी जॅकेट अजित दादांना शोभतं का? नाही अब काय माहिती, त्याला त्याला माहिती असेल, आम्हाला काय नाही. चला या भटवाडीच्या मार्केटमधून सर्वसामान्य. तर हे रिक्षावाले आहेत बघा, तुम्ही सगळे रिक्षावाले आहात का? हां. कुठे कुठे चालवता रिक्षा? कुठे? इथे या. या 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 या. चला. हां. कसं धंदा पाणी? आता मी यांना विचारलं तर म्हणतात खूप महागाई झाली. तर महागाई जर झाली असेल तर लोक प्रवासी कमी करतील. हां. तर असं जाणवतं तुम्हाला? महागाई तर साफ झालेलंच आहे. महागाई बोललं तर एकदम आता आमच्या पण रिक्षा धंद्यामध्ये पण खूप आई जे बोलतात ना वाढव खूप झालेलं आहे. आणि त्यामध्ये कसं आहे आमचं रिक्षा म्हटलं आमचं शेअरिंग वगैरे आणि रिक्षा एवढे वाढले आहेत की रिक्षामध्ये पण खूप वाढणं आणि प्लस आणि आमच्या धंदापाण्यामध्ये मार खाणं कमी झालं आहे. धंदा फार कमी झालेला आहे. भाजी तर एवढं बोललं तर खूपच वाढ झालेली आहे भाजीमध्ये. दररोजचं काही ना काही आम्हाला घेऊन जाणं म्हटलं तरी 600-500 उडतात याच्यातच. धंदा बोललं तर आमचं 1,000-1,200 होणं आहे तेवढंच. आता एक वेगळा प्रश्न विचारतो, अजित पवार माहिती हो सर, त्यांचं काम कसं आहे? आम्ही राजकारण, मी तर एवढं राजकारणामध्ये नाही आहे साहेब, पण आम्हाला पण ते गुलाबी जॅकेट घालतात शोभतं तर ते काय आम्ही कमेंट्स करू शकत नाही साहेब त्यामध्ये. मुंबई कुणाची हा कार्यक्रम घाटकोपर पश्चिममधून मी केला आणि महागाई असेल हा प्रश्न असेल किंवा इतर मुख्यमंत्र्यांचं काम कसं आहे किंवा उद्धव ठाकरेंचं काम कसं होतं असे अनेक प्रश्न घेतले आणि सोबत मी अजितदादांना गुलाबी जॅकेट शोभतं का हा साधा लोकांच्या मनाच्या लोकांसमोर हा प्रश्न ठेवला आणि त्याची उत्तरे घेण्याचा प्रयत्न केला. मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार आहे अशाच एका ठिकाणी. तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट कामेश सविलास आठवले, न्यूज टेट महाराष्ट्र.